तर सगळ्यांना जेवण करून जाय, दोन मिनिटं थांबा म्हणतात. आप लोग के लिए बनाना जरूरी है सब. बहुत बढ़िया. अच्छा है. और क्या है, नागपुर में भी इम्प्रूवमेंट दिखना चाहिए. पत्रकार क्लब चले. नहीं ये रोड छापा ना हमने. किताब देखो, टोपी वाला नहीं. नहीं, किताब वाला है. एक मिनट पीछे चालू करना है क्या? स्वागत करतो महात्मा गांधींच्या 150व्या जन्म जयंतीच्या दिवशी. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून असेल 193B कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. विधानसभा नियमावली 292(2) आणि सर्वोच्च न्यायालयाचा त्यानिमित्ताने निकाल हा अतिशय सुस्पष्ट आहे की जर राजीनामा हा व्हॉलंटरीली आणि जेन्युइन जर आहे तो तात्काळ स्वरूपी मंजूर व्हावा. पण आज 2 तारखेनंतर 6 तारीख उजाडली. मुद्दामून हा राजीनामा काटोल विधानसभेची देखील पोटनिवडणूक व्हावी ते अवॉइड करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे प्रयत्न जाणून बुजून होत आहेत का हे नक्कीच त्यामध्ये संशयाची सुई आहे. सोबतच ज्या अपेक्षेने महाराष्ट्रातील जनतेने विदर्भातील जनतेने भारतीय जनता पार्टीला 2014 मोठा असा कौल दिला. राज्यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची सरकार त्यानिमित्ताने निवडून आली.
त्या सदस्यांना देतोय. अपेक्षा हीच आहे की जर जनता निराश आहे तर नक्कीच जनतेचे प्रतिनिधी, जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी हे देखील निराश आहे. मागच्या 3 दिवसांमध्ये पुष्कळशा आमदारांनी त्या पद्धतीचं मला दूरध्वनी करून बोलून दाखवलं. या पत्राच्या मागचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या होणाऱ्या ते पत्र मी आपल्या माध्यमातून जनतेसाठी देखील देऊ इच्छितो. पत्र अजून थोड्या दिवसात नक्की तयार झाल्यावर मी आपल्यापर्यंत पोहोचतो. नागपूर संदर्भात बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना आठवत असेल की 2013 मध्ये विदर्भाच्यासाठी मी आमरण उपोषण केलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप साहेबदेवाचे असताना प्रदेशाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, राज्याचे विरोधी पक्षनेते विनोदजी तावडे या तिघांनी येऊन केंद्रामध्ये आमचं सरकार येऊ द्या, आम्ही विशेष करून म्हणील. आपल्याला आठवत असेल की यशवंत स्टेडियम मध्ये मिहानच्या संदर्भात मोठमोठे प्रेझेंटेशन झाले. 86,000 तरुणांना तरुणींना रोजगार त्यानिमित्ताने आपण मिळून देऊ त्या संदर्भात देखील आणि त्यानंतर देखील वेळोवेळी मागच्या 4.5 वर्षामध्ये 50,000 लोकांना रोजगार दिलाय ही पूर्ण जबाबदारीने आपल्याला सांगू इच्छितो की नागपूरच्या आणि युवकांचा देखील धर्मनिराश, विदर्भाचा देखील धर्मनिराश त्यानिमित्ताने त्यांनी केला आहे. ती आवर्जून मी आपल्याला सांगू इच्छितो. हलबा समाजाच्या दृष्टीने मोठं आश्वासन त्यानिमित्ताने प्रगत धर्मांच्या वतीने देण्यात आलं होतं. ते पूर्णत्वास जाताना कुठंही दिसत नसल्यामुळे हलबा समाजामध्ये मोठा रोष त्यांच्या प्रती निर्माण झालेला आहे. भंडारा गोंदियाची निवडणूक असेल किंवा शेतकरी शेतकऱ्यांशी निगडीत जो लोक आहेत, पारंपरिक ज्यांचं शेती हे काम होतं अशा लोकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये खतखत ही नागपूर शहरामध्ये देखील दिसून येते, त्याचा देखील परिणाम. आणि म्हणून नागपूर लोकसभा ही 60-65 वर्षापासून जागा आहे ही जाणीव मी त्यांना त्याने करून दिली. कारण की ते माझे वडीलधारी आहे, माझे चांगले सलोख्याचे वैयक्तिक संबंध त्यांच्याशी आहे. नागपूर सोडून इतर कुठून मी ते निघून देऊ शकते का?
आपका सजेशन है कि नागपुर से चुनाव ना लड़े? ना लड़े ऐसा गडकरे को आपका सजेशन चालू आहे खासदार झाले तर मग ते मोठ्या पदाच्या शरीर घेऊ शकतात खासदार भाव अशी हे आपण नागपूरची आपल्या सर्वांना माहिती आहे बीजेपी नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्यासोबत निवडक मंत्र्याचा शपथविधी दिल्लीमध्ये झाला 27 मेला संपूर्ण